बघा, तर चार्टरचं नाव कोणतं होतं म्हणलं? त्रिकोणाची एकरूपता. तर आता इथून आपलं ऍक्च्युअल चॅप्टर चालू झालाय. तर त्रिकोण पहिला घेतला मी, कोणता त्रिकोण घेतला? ए बी सी. आणि दुसरा त्रिकोण कोणता घेतला? पी क्यू आर. बरोबर ना? हे दोन्ही त्रिकोण घेतले, एक घेतला ए बी सी आणि दुसरा त्रिकोण घेतला पी क्यू आर. तर हे दोन त्रिकोण एकरूप आहे हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर त्याच्या तीन गोष्टी दाखवा लागते. एक म्हणजे त्याचे व्हर्टेक्स, म्हणजे त्याला म्हणतो शिरोबिंदू. म्हणजे ए हा एकरूप आहे कोण, म्हणजे ए ची संगत पी सोबत. म्हणजे हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा मी या पी क्यू आर त्रिकोणाला इथून उचलणार आणि याच्यावरतं असं आणून ठेवणार, तर तेव्हा आपल्याला माहीत पडते का ए कोणाच्या उरावर जाणार, बी कोणावरच्या जाणार आणि सी कोणाच्या जाणार. ठीक आहे ना? तर याच्यामध्ये बघितलं का ए कोणाच्या याच्यावर जाते? पी सोबत. बी कोणाच्या याच्यावर जाते? क्यू सोबत. आणि सी कोणाच्या याच्यावर जाते? आर सोबत. आता मग लिहिलं मी इथं पहा, ए ची संगत कोणासोबत लिहिली? पी सोबत. बी ची संगत कोणासोबत? क्यू. सी ची संगत कोणासोबत? आर सोबत. मग हे झालं त्याचे व्हर्टेक्स. काय झालं त्याचे व्हर्टेक्स, जे एकमेकांसोबत मॅच होणार आहे, शिरोबिंदू. त्याला काय म्हणतो आपण? शिरोबिंदू. नंतर बघितलं कोण, नंतर काय बघितलं? कोण. तर कोण ए हा एकरूप आहे कोणासोबत? कोण पी सोबत. कोण बी हा कोणासोबत एकरूप आहे? कोण क्यू सोबत. कोण सी कोणासोबत एकरूप आहे? आर सोबत. झालं कोणाची एकरूपता लिहिलं. हे कोण आहे तुमचे? कोण. हे कोण आहे? कोण. हे इकडे जे हे लिहिलं हे वाले काय सर्व? शिरोबिंदू. काय होय? शिरोबिंदू. ठीक आहे, शिरोबिंदू. आता कोण झालं? मग बाजू लिहिला. काय लिहिलं मी त्याच्या? बाजू. तर बाजू ए ए बी, ए बी कोणासोबत मॅच होत होती? पी क्यू सोबत. मग लिहिलं रेख ए बी, रेख ए बी एकरूप आहे रेख कोणासोबत? पी क्यू सोबत. इंग्लिश मध्ये याला असं म्हणते साइड ए बी कॉन्ग्रुएंस विथ साइड पी क्यू. याला, या एकरूपच्या चिन्हाला इंग्लिशमध्ये काय म्हणते? कॉन्ग्रुएंस. काय म्हणते? कॉन्ग्रुएंस. हा. नंतर आहे रेख ए सी. कोणती आहे रेख? ए सी कोणासोबत मॅच होत आहे? पी आर सोबत. तर लिहिलं इथं रेख ए सी कॉन्ग्रुएंस विथ रेख, म्हणजे रेख ए सी एकरूप आहे कोणासोबत? रेख पी आर सोबत. आणि शेवटची रेख जी आहे ती कोणती आहे? बी सी कोणासोबत मॅच होत आहे? रेख क्यू आर सोबत. समजलं का? तर आता पहा, आपण त्याचं शिरोबिंदू केले, त्याची काय केले? कोणही केले. आणि त्याची काय केली? बाजू केली. मग हे सर्व जर मॅच होत असेल तर आपण सांगू शकतो का हा जो काही त्रिकोण आहे ए बी सी हा कोणासोबत कॉन्ग्रुएंस आहे रे? त्रिकोण पी क्यू आर सोबत. कोणासोबत? पी क्यू आर सोबत. जर समजा तुम्ही याला उलट लिहिलं, कसं लिहिलं असतं? उलट. उलट म्हणजे समजा तुम्ही पहिले घेतलं कोणाला? बी ले. कोणाला घेतलं? बी. बीचं नाव घेतलं तर काय होणार? मग त्रिकोण कोणता येणार? बी सी ए असं नाव येण्याचं. आणि इकडे दुसऱ्या त्रिकोणाचं नाव, मग इथून बी घेतलं, त्रिकोण कोणापासून घ्यायला लागेल? मग तुम्हाला क्यू पासून. कोणापासून? मग याचं नाव काय येणार? क्यू. क्यू पी घेणार का? इथून आपण कोणाकडे गेलो होतो? बी पासून कुठे गेलो होतो? सी. तर इथे तसं जायला लागेल ना. मग क्यू कडून कुणाकडे झालं? आर पी. क्यू आर पी. क्यू आर पी. समजत आहे का? तर हे अशा प्रकारे एकरूप येणार. किंवा जर समजा तुम्ही सी पासून सुरुवात केली, कोणापासून सुरुवात केली? सी पासून. तर काय नाव येणार? म्हणजे सी ए बी. सी ए बी एकरूप आहे कोणासोबत? मग इकडे सी पासून वरती गेलो आपण, तिकडे का आर पासून कुठे जायला लागेल? मग वरती. फक्त पाहायचं का कोण कोणाला मॅच येतं? बघा, मग हे आलं, मग हे आलं आणि मग हे आलं, तर इथे तसं घ्यायला लागेल. हा क्रॉस, मग हा अँगल आणि हे. तर इथे काय येणार? मग आर पी क्यू. म्हणजे काय येणार? त्रिकोण आर पी क्यू. समजलं का? अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणाची वेगवेगळी एकरूपता सुद्धा लिहिता येते जर त्याचे शिरोबिंदू किंवा अँगल किंवा त्याची साईड म्हणजे रेख जर बदलवली तर. समजलं का? इथपर्यंत लिहून घ्या.